अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला माहिती आहे परवा म्हणजेच 28 डिसेंबरला पुष्य नक्षत्र आलेले आहे। जेव्हा जेव्हा पुष्य नक्षत्र हा गुरुवारी येतो तेव्हा आपण तो दिवस गुरु पुष्यामृत म्हणून ओळखला जातो। आता सगळ्या नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र अतिशय शुभ मानलं जातं, चांगलं मानलं जातं। गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतो ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची आणि आपल्या गुरूंची जर सेवा केली तर आयुष्यात कधीची कशाचीही कमी राहत नाही। लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा असतात ज्या आपल्याला करायच्या असतात, त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असते ते गुरूंची सेवा। जेव्हा गुरूंचा वरदळ हसतो तुमच्यावर असतो ना, तेव्हा कितीही दोष असले, कुंडलिकेत असले, आयुष्यात असलेले कितीही संकट सगळे मार्गी लागतात। हे गुरुचरित्र ग्रंथातल्या 53 अध्यायामध्ये पण सांगितलं आहे की गुरूंचं पाठबळ जेव्हा तुमच्यासोबत असतं तेव्हा कितीही पत्रिकेतले दोष असतात ते सुद्धा कमी होतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पुष्य नक्षत्रावर म्हणजेच गुरु पुष्यामृत योगावर काय सेवा करायची आहे ती सांगणार आहे। कृपया व्हिडिओ सगळा बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि व्हिडिओ सगळा बघा। हां, तर आता सगळ्यात महत्त्वाचं, हा जो नक्षत्र आला आहे हा दिवसभर नाही आहे, हा रात्री आहे। हा रात्री 1 वाजून गुरुवारची जेव्हा सुरुवात होते म्हणजे बुधवारी रात्री 12 नंतर गुरुवारची जेव्हा सुरुवात होते तेव्हा हा नक्षत्र म्हणजे हा योग आहे। गुरु सॉरी पुष्य नक्षत्र हा रात्री 1:05 सुरू होणार आहे, 1:05 सुरू होणार आहे आणि सूर्योदयापर्यंत आहे। ते म्हणजेच काय, आपल्याला पहाटेच ही सेवा करायची आहे। 1:05 जेव्हा सूर्याचा उदय होतो तोपर्यंतच आहे, नंतर हा योग नाहीये। अर्थात ज्यांना खरेदी करायची आहे, ज्यांना सोनं चांदी हिरे मोती तुम्ही खरेदी करू शकता, कारण अर्थात तो काळ आहेच म्हणजे गुरुवारी तो योग आहेच। पण जी तुम्हाला मी सेवा सांगणार आहे ही तुम्हाला रात्री 1:05 करायची। 1 करा, रात्री 2 करा, 3 करा, 4 करा, पहाटे तुम्ही 5 उठून गेले 6 सूर्योदयाच्या आधी तुम्हाला ही सेवा करायची आहे। ही सेवा अतिशय उच्च कोटीची आणि मला पर्सनली अनुभव आलेले आहे। खूप सुंदर सेवा आहे। जो भक्त ही सेवा करतो त्याला त्याच्या आर्थिक समस्या बऱ्यापैकी दूर होण्यास मदत होते आणि होतेच, एवढं शाश्वत सत्य आहे। आता ही सेवा कशी करायची, काय करायची ते तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी आपली जी आर्थिक संकट आलेली आहे, आपण सेवा करूनही काही काही गोष्टी मार्गी लागत नाही, त्याच्यासाठी ही सेवा करायची असते। ही सेवा पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ज्या दिवशी पुष्य नक्षत्राच्या काळातच तुम्हाला सेवा करायची असते म्हणजेच म्हणून तुम्हाला रात्री 1 ही सेवा करायची आहे। मग हे बघा, बुधवारची रात्र म्हणजे गुरुवारची सुरुवात, गुरुवार 12 गुरुवार लागतो ना, त्या रात्री तुम्हाला ही सेवा करायची आहे। सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते। खरं तर ह्या सेवेचे काही नियम असतात की एका ठिकाणी बसून आणि एका काळातच ही सेवा करायची असते, पण अर्थात जेव्हा रात्री हा नक्षत्र येतो तेव्हा पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्ही रात्री 1:05 तुम्हाला 5 5:30 पहाटे 5:30 तुम्ही सेवा करू शकता। त्याच्यानंतर तुम्ही गुरुवार गेला की शुक्रवारी एकाच टायमापासून बसायचं, सकाळी बसणार असेल सकाळीच बसा, दुपारी बसणार असेल दुपारीच बसा, संध्याकाळी बसणार असेल तर संध्याकाळी बसा। समजलं? आता तिसरं, ही सेवा काय करायची, गुरुवारी रात्री तुम्हाला एक फुलवात घ्यायची, ज्याला फुलवात म्हणता माहिती ना तुम्हाला, बरोबर ही फुलवात आहे। आपल्याला ह्या अशा 12 सेवा करायची आहे म्हणजे 24 तुम्हाला जाळायच्या आहेत, वाती तुम्ही करून ठेवा, 24 वाती आहे, 24 सेवा आहे। आणि आपल्याला ही सेवा कशी करायची, आपल्याला अतिशय प्रभावी सेवा आहे। पहिल्या दिवशी 1 आणि फुलवाती तुम्ही करूनच ठेवा। पहिल्या दिवशी गुरुवारी देवासमोर बसून रात्री 1 तुम्हाला जाळायची आहे, शुद्ध गायीचं तूपच असलं। खरं तर या सेवेचा असा एक नियम असतो की आपल्याला म्हणजे पुष्य नक्षत्रावर चांदीची निरांजन घ्यायची असते आणि त्याच्यात ही सेवा करायची असते। प्रत्येकाकडे चांदीचे निरंजन असेल असं नाही, किंवा प्रत्येक जण चांदीचे निरंजन खरेदी करू शकतो असं नाही, मग तुम्ही चांदीचे निरंजन घ्या, पितळी घ्या, तांब्याची घ्या, इव्हन तुम्ही पणती घेतली तरी चालते, हरकत नाही। तुम्ही सेवा किती श्रद्धेने करताना ही तेवढंच महत्त्वाचे असते। तर आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी पणती आहे, जो दिवा आहे तो एकच असावा, दिवा बदलायचा नाही। ज्या दिवशी ज्या पणतीमध्ये किंवा ज्या दिव्यामध्ये तुम्ही सेवा केली आहे तोच दिवा तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे।
एक वात त्याच्यात तूप टाकायचं, ती वात देवासमोर जाळायची. पहिल्या दिवशी गुरुवारी एक वात असणार आहे, शुक्रवारी काय काय करायचं, दोन वाती घ्यायच्या, समजलं? अशा दोन वाती एकमेकांना जॉईन करायच्या, त्या वातीमध्ये, त्या पणतीमध्ये किंवा त्या आपल्याकडे जी निरंजन असेल त्याच्यामध्ये ठेवायची आणि आपल्याला ह्या दोन वातींवर सेवा करायची. तिसऱ्या दिवशी आपल्याला तीन वाती घ्यायच्या, समजलं? तिसऱ्या दिवशी तीन वाती घ्या आणि अशी सेवा करा. आता ह्या वाती जॉईंटच करायच्या का नाही, मी तुम्हाला फक्त सांगते आहे, कारण 12 वाती आपल्याला जॉईंट नाही करता येणार. आपल्याला चढत्या क्रमाने सेवा करायची आहे. गुरुवारी एक वात घ्यायची, शुक्रवारी दोन वाती घ्या, शनिवारी तीन वाती घ्या. अर्थात ह्या जुन्या वाती घ्यायच्या नाही, ही जाळल्यावर ती बाजूलाच जाते. दुसरी नवीन वात घ्यायची शुक्रवारी, परत शनिवारी तीन वाती घ्यायच्या, रविवारी चार वाती घ्यायच्या. असं तुम्हाला पहिल्या दिवशी गुरुवारी एक वात, नंतर दोन वात, तीन वात, चार वात, पाच वात, सहा वात, सात वात, आठ वात, नऊ वात, दहा वाती, अकरा वाती, बारा वाती. बाराव्या दिवशी बारा वाती येणार, झालं? बाराव्या दिवशी बारा वाती झाल्यावर तेराव्या दिवशी पण बाराच वाती येणार. तर बघा, बाराव्या दिवशी आपल्या बारा वाती येतील, तेराव्या दिवशी पण बारा वाती. लक्षात घ्या, बारा दिवशी बारा वाती लावायच्या, तेराव्या दिवशी पण बारा वाती लावायच्या, चौदाव्या दिवशी अकरा वाती लावायच्या, पंधराव्या दिवशी दहा वाती लावायच्या. जसा चढता क्रम आपण शाळेत शिकलेलो आहोत, चढता क्रम झाला 1 ते 12 मध्ये, तेराव्या दिवशी बारा वाती, चौदाव्या दिवशी अकरा वाती, पंधराव्या दिवशी दहा वाती. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने तुम्हाला त्या वाती जाळायच्या. आता या सगळ्या वाती तुम्ही आधी तुपात भिजून द्या. ज्यांच्याकडे शुद्ध गाईचं तूप नाहीये, त्यांनी घरातलं म्हशीचं तूप असलं तरी हरकत नाही, पण तूपच घ्या, तेल वगैरे घेऊ नका आणि टाइम एकच ठेवा. मध्ये आधी गावाला जायचं असेल तर आम्ही गावाला जाणार आहे, संकल्पयुक्त तुमची ही सेवा आहे. आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करणार आहोत की माझ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या जाऊ दे, तर ह्या सेवा तेवढी निष्ठेने करायची असते. कधी नवत जर तुम्हाला गावाला जायचा वेळ आला तर तेव्हा तुम्ही ती सेवा करून जा, टाइम एकच ठेवा. पण कधी तरी अर्जन्सी आली असेल तर तुम्ही ती सेवा करून जा किंवा आल्यावर ती सेवा करू शकता, बरोबर? आता सेवा काय करायची, वातीचं तुम्हाला समजत, सेवा काय करायची. एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं, ती वात जाताना जाळली की लगेच आपल्याला सेवेला लागायचं. एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं फलश्रुतीचं आहे. एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा, संस्कृतमध्ये म्हटलेलं अतिशय उत्तम जे नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे, व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत्म मितविक्रम. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा नवारणो मंत्र, ओम एन व्री क्लीम चामुंडाय विच्चे. त्याच्याबरोबर 16 वेळा 16 वेळा कुबेर मंत्र, ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीम, ओम रीम, श्रीम रीम, क्लीम श्रीम, क्लीम श्रीम, श्री वित्तेश्वराय नमः. नित्यसेवेमध्ये सगळं दिलेलं आहे. त्याच्याबरोबर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. कुठली सेवा करताना गुरूंना विसरायचं नाहीये. आता म्हणत ताई केवढी सेवा आहे, काहीच नाही, 10 ते 12 मिनटं लागतं ही सेवा करायला. मी नेहमी जे आता लास्ट टाईम जेव्हा हा नक्षत्र आलो होता 25 मेला, तेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती, नाही तर मी तेव्हा पण ही सेवा केली असते. पण आता पण मी करणार आहे, आग्रह आहे माझा. तुम्ही पण ही सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. ज्या फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा लाईक प्रमोशन मिळत नाही, मी माझा अनुभव सांगते, आमचं पण तेच झालं होतं की ह्या सेवेच्या काळात माझ्या मिस्टरांना डबल प्रमोशन आलं होतं. आणि अर्थात त्यांचे हार्डवर्क आहे, पण त्याची पण साथ असणं खूप महत्त्वाचं असतं. सो हे झालं, आता तुम्हाला सेवा काय करायची ते समजलं. मध्ये मासिक विटाळ सुतक आलं तर काय करायचं, सुतक आलं तर थांबायचंच, म्हणजे सुतक आलं तर मग ती सेवाच थांबून जाते, कारण सुतक आल्यावर आपल्याला नव्याने सुरुवात करायची असते. आता 2024 हा नक्षत्र कधी मला माहिती नाही, म्हणून सुतक आलं तर सेवा थांबता येईल. पण हो, मासिक धर्म आला तर ते 4-5 दिवस ती सेवा थांबवायची, नंतर कंटिन्यू करायची. आता लाईक तुमचा तुम्ही गुरुवार शुक्रवारी सेवा केली, तुम्हाला तिसऱ्या दिवशी जर अडचण आली तर ते 4-5 दिवस थांबून द्यायचे. मग तिसऱ्या दिवशी अडचण आलेली आपण मासिक धर्माच्या 6व्या दिवशी 3 वातींनी नंतर कंटिन्यू ती सेवा करायची, नव्याने सुरुवात करायची नाही. जे चालू आहे तिथे जर मासिक धर्म आला तर त्याच्यानंतर, मासिक धर्म झाल्यावर ती नंतर सेवा कंटिन्यू करायची. हे आहे आता सगळ्यात महत्त्वाचं. पहिल्या दिवशी जी मी वात जाळणार आहे, अर्थात वात पूर्ण जळत नाही, याची काजळी काहीतरी उडते, ती काजळी जपून ठेवायची. पूर्ण सेवा होईपर्यंत ती काजळी आपल्याला जपून ठेवायची असते. सेवा संपूर्ण झाली, पूर्ण
24 दिवसाची सेवा झाली त्याच्यानंतर ती काजळी आपल्याला निर्माल्यात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करायची असते. समजलं? आता अजून बऱ्याच कमेंट्स झाले की ताई आमची निरंजन काळी झाली, आता मी चांदीची वापरते तर ती काळी होते, काही नाही, तुम्ही ती निरंजन धुवू शकता, ती निरंजन धुवायची नाही आटला असा कुठलाच नियम नाही. अर्थात संकल्पयुक्त सेवा असेल तर मांसाहार वर्ज्य आहे, मार्गशीर्ष मध्ये असं आपण मांसाहार खात नाही, म्हणून आपल्यासाठी खूप चांगला योग आहे की मार्गशीर्ष नंतर एक दोन दिवस कदाचित ही सेवा चालेल, नंतर संपून जाईल. म्हणून आवर्जून 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 ही सेवा करा, खूप प्रभावी सेवा आहे. माझ्या जे काही जवळचे लोक असतात मी त्यांना नेहमी फोन करून सांगत असते की या या नक्षत्रावर मला आपल्याला ही सेवा करायची आहे. आता तुमच्यापर्यंत मी फोन करू शकत नाही म्हणून व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगते. महिलांनो प्लीज कळकळीची विनंती आहे, ही सेवा फक्त गुरुवारी ना 1 पर्यंत जागायचं आहे, 1:30 पर्यंत, म्हणजे 1 वाजून 5 मिनिटांनंतर तुम्ही सेवा करू शकता. नंतर तुम्ही शुक्रवारी तुम्हाला एक टाइम ठेवा, सकाळ दुपार संध्याकाळ, त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. अचानक जर लग्नाला जायचं तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही लग्नाला जा. परांना वर्ज्य असतो, आपण सेवा करत असतो आपण आपलं कुठलं कोणाला देऊ का बरं चांगलं, सांगा बरं, नाही ना, मग काय करायचं. जर कधी बाहेर खायचा योग आला तर काही नाही, 3 वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा असता, कुठलाही दोष आपल्याला लागत नाही. तुम्ही लग्नाला जाऊन जेवण केलं तरी हरकत नाही. कांदा लसूण वर्ज्य असं कुठलंच नाही, फक्त मांसाहार वर्ज्य असतो. अजून ब्रह्मचर्याचा काही संबंध नाही, ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तरी चालतं. आणि ज्या सेवा सांगितल्या त्याच सेवा करायच्या आहे, अजिबात एकच मंत्र म्हणायचा आणि 2 मंत्र नाही. लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे जी परिपूर्ण झाली पाहिजे. ज्या सेवा सांगितल्या त्या करा, हवं तर मी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिल त्या सेवा, काळजी करू नका. आज नाही झालं तर उद्या तरी मी तुम्हाला लिहून दिल ती सेवा. पण एकच मंत्र नाही, पूर्ण सेवा. आणि तेल वगैरे नाही, गाईचं तूप असतं तरीच चालेल, किंवा घरगुती म्हशीचं तूप, दूध प्रत्येकाच्या घरात येते, ती मला एक साय काढायची आणि आपल्याला तूप करायचं आहे, तेवढं तर आपण प्रत्येकाच्या घरात तूप असतं. तर अतिशय प्रभावी सेवा आहे, तुम्ही आवर्जून कराल ही तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. आणि आज एवढी तेच थांबवते. हो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.